डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाली. यावेळी कुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट, कुलसचिव डॉक्टर भगवान साकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महात्मा फुले सभागृहात झालेल्या या बैठकीस 55 सदस्य उपस्थित होते. प्रारंभी मागील बैठकीचे इतिवृत्त व कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात आला. प्रारंभी वित्त व लेखाधिकारी सविता जप्पावाड यांचा सत्कार करण्यात आला. सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी अधिकारी डॉक्टर कैलास पात्रीकर, भारत वाघ संजय लांब आदींनी बैठकीसाठी प्रयत्न केले. शेवटच्या टप्प्यात कुलगुरू डॉक्टर प्रमोद देवले यांच्या अभिनंदनाचा ठराव प्राचार्य सुनील मगरे यांनी ठराव मांडला. डॉक्टर उमाकांत राठोड यांनी त्यास अनुमोदन दिले तर डॉक्टर अंकुश कदम यांनी प्रकुलगुरू श्याम शिरसाट अधिष्ठाता डॉक्टर वाल्मिकी सरदेवे, डॉक्टर भालचंद्र वायकर, डॉक्टर चेतना सोमकांबळे, डॉक्टर प्रशांत अमृतकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी डॉक्टर संजय कांबळे, डॉक्टर मंजुबा धोंगडे, डॉक्टर विक्रम खिलारे यांनीही भाषण केले. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.